मी भाग्यश्री डोंगे, वीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. प्रतीक्षा संपली, 12वीचा निकाल लागणार उद्या 1 वाजता, ऑनलाईन जाहीर होणार निकाल. घरकुल धडक मोर्चातील नागरिकांचा सरकारला संतप्त सवाल. नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण धारकांना लीज पट्टे मिळालेच नाही असे महेश पवार यांचे मत. आणि 16 जूनला मान्सूनचे होणार विदर्भात आगमन. मोहनलाल साहू यांनी दिली मान्सून आगमनाबाबत माहिती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या, पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. 10वीच्या परीक्षेसाठी 16,39,172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8,89,584 विद्यार्थी तर 7,49,487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर 12वी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरू झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14,85,826 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा 10वी 12वीचे 6 ते 7 पेपर होऊनसुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे 10वी आणि 12वीचे निकाल उशिरा जाहीर होणार का असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. पण आता जून महिन्यात निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे. अशातच उद्या 12वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यकारभारातून रयतेच्या सर्वसमावेशन लोककल्याणकारी प्रशासनाचा वस्तुपाठ घालून दिला आहे. त्याच मार्गाने आम्ही सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये केले. तर त्यांनी येथे गुढीचे पूजन देखील केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नागपूर जिल्हा परिषदेमध्ये शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त रेड्डी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर पुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. 18 गड जातीच्या बळावर निर्माण केलेले सुराज्य, महिला, अबला यांच्या संरक्षणाची हमी, सर्वधर्म समभावाचा पुरस्कार आणि समान न्यायाची भूमिका छत्रपतींच्या राज्यकारभारांचे वैभव होते. रयतेचे राज्य असे सामान्य जनता स्वतः म्हणायची हाच वस्तुपाठ आमच्यापुढे असून याच मार्गाने शासन प्रशासनाची वाटचाल असावी अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. तत्पूर्वी त्यांनी या ठिकाणी उभारलेल्या शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी शाळकरी मुलांनी छत्रपती शिवराय व मावळ्यांचा वेश धारण केला होता. पालकमंत्र्यांनी त्यांच्यासोबत छायाचित्र घेतले. जिल्हा परिषदेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी त्यांनी नंतर संवाद साधला. पाणंद रस्ते, शाळांचे डिजिटायझेशन, रोजगार मेळाव्याचे आयोजन तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याशी चर्चा करताना घेतला. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी संभाजीनगर या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की संभाजीनगर म्हणून सभेत घोषणा करायच्या, पण एवढंच म्हणून मुख्यमंत्री महोदय चालेल का? औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तर मागच्या टोमणे सभेप्रमाणे या सभेच्या 2 अंकाच्या भाषणाची स्क्रिप्ट सुद्धा 12वरून येणार आहे. हा समस्त महाराष्ट्र आणि देशाला पडलेला प्रश्न आहे असेही ते यावेळी म्हणाले. हो, हे संभाजीनगर म्हणत बॅनरबाजी करायची. मी म्हणतोय ना संभाजीनगर म्हणून सभेत घोषणा करायच्या,
पण एवढंच म्हणून मुख्यमंत्री महोदय चालेल का? औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार आहे? काय या टोमणे सभेच्या दुसऱ्या अंकात आपण पेपर भिरकावणार आहात की होय हा बघा केंद्राला आम्ही प्रस्ताव पाठवला, त्या औरंगजेबाचं थडग नेस्तनाबूत कधी होणार आहे त्याची घोषणा या संभाजीनगरच्या सभेत आपण करणार आहात का? की मागच्या टोमणे सभेप्रमाणे या टोमणे सभेच्या दुसऱ्या अंकात सुद्धा आपली भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार आहे? हा समस्त महाराष्ट्र आणि देशाला पडलेला प्रश्न। प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे 2022 या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या 7 फेब्रुवारी 2019 परिपत्रकानुसार केंद्र व राज्य सरकारने बेघरांना 2022 पर्यंत घरे देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असून राज्यातील नगर परिषदांना आदेश देखील देण्यात आले होते, ज्यात अतिक्रमणधारक महत्वाचा घटक आहे ज्यांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्याने 2011 पूर्वीपासून वास्तव्यात असलेल्या अतिक्रमणधारकांना लीज पट्टे द्या असे नमूद असूनही आजपर्यंत घाटंजी नगर परिषदेने पट्टे वाटप केलेले नाही, ते तात्काळ देण्यात यावे असे सामाजिक कार्यकर्ते महेश पवार म्हणाले। जलाराम मंदिर येथून घरकुल धडक मोर्चाची सुरुवात झाली। महेश पवार यांच्या नेतृत्वात मोर्चेकरी थेट नगर परिषद कार्यालयावर धडकले। तेथे मुख्याधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले। तेथून तहसील कार्यालय येथे येऊन तहसीलदार पूजा माटोळे यांना निवेदन देण्यात आले। अतिक्रमण धारकांची मोजणी थांबल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालय घाटंजी यांचे उपअभियंता यांना निवेदन देऊन आंदोलकांनी राहत्या जागेची मोजणी करण्यासाठी आक्रमक भूमिका मांडली। मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये अतिक्रमण धारकांना लीजपट्टे मिळावे, सर्वांना घरकुल मिळावे, मंजूर घरकुलाचे पूर्ण पैसे मिळावे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत भाडेकरूंना हक्कांचे घरकुल देण्यात यावे, वाढत्या महागाईनुसार घरकुलाची रक्कम 4 लाख रुपये करावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। घाटंजी येथील एकाही व्यक्तीला घरपट्टे मिळालेले नाहीत, अर्थात त्यांच्याकडून करवसुली होत आहे। हे सर्व अतिक्रमणदार वरील योजनेचे लाभार्थी आहेत, मात्र अद्यापही त्यांना या योजनेत नगर परिषदेद्वारे कोणत्याच अर्ज प्रक्रियेबद्दल विचारणा झाली नसून या योजनेचा कालावधी 2022 आहे। 2022 मध्य उजाडले असून सुद्धा त्यांना लाभार्थी म्हणून कसलीही सुविधा का मिळत नाही, त्यामुळे आपण याविषयीचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ यावर कारवाई करावी असे निवेदन मुख्यमंत्री साहेब यांना स्थानिक लाभार्थ्यांनी दिले आहे। तसेच ज्यांना नव्याने घरकुल मंजूर झाले त्यांना आजपर्यंत 1 रुपयाही मिळाला नाही त्यांचे तात्काळ पैसे देण्यात यावे असेही निवेदनात नमूद केले। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्यांना जागा घर नाही, जे भाड्याने राहत आहे, अशांसाठी सदनिका बांधून घरकुल देण्याचे प्रावधान या योजनेमध्ये आहे, मात्र नगर परिषदेने यासंदर्भात कुठलेही पाऊल उचललेले नाही। हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा अशी विनंती महेश पवार यांनी केली आहे। तुम्हाला लाज नाही आणि जे गरीब पट्टे मागत आहे त्याच्यासाठी तुम्ही आळसाठी आणता? जीआर सांगते म्हणून लढाई लढत आहो, खोट असेल तर लढाई लढणार नाही। मी अजून एकदा सांगतो, मी कोणाचे पैसे काढले नाही 1 रुपया आतापर्यंत। सगळ्यांनी मेहनत केली, माय सैनिक कोण आहे माहितीये का? हे एवढे लोक जमा कसे होते? दारवा येथे रेती तस्कर हे रॉयल्टी पेक्षा जास्त ब्रॉस रेती हे टिप्पर मध्ये रात्रीच्या वेळी नेत होते, यावर कारवाई करत SDPO आदित्य मिरखेलकर यांनी 4 टिप्पर जप्त केले आहे, तर पुढील तपास सुरू आहे। SDPO दारवा आदित्य मिरखेलकर हे सोमवारी आपले कर्तव्य बजावत असताना रेती तस्कर हे रॉयल्टीपेक्षा जास्त ब्रास रेती हे टिप्परमध्ये रात्रीच्या वेळी नेत असल्याबाबत व रेतीचोर हे रात्रीच्या वेळी अंधारात फायदा उचलत रेती चोरी करीत असल्याबाबत गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळाली होती। त्या आधारे SDPO यांनी शासकीय गाडीचा वापर न करता 2-चाकी गाडी चालवत स्वतः रेतीने ओव्हरलोड भरलेले 2 टिप्पर कान्होबा पेट्रोल पंप येथून ताब्यात घेतले व दुसरे 2 टिप्पर आर्णी रस्त्याने रात्री 2 ते 3 दरम्यान जप्त करून ठाण्यात लावण्यात आले। या चारही वाहनांच्या गाडीचे धर्मकाटा येथे वजनाचे मोजमाप करण्याची कार्यवाही चालू होती। वाहनचालक व गाडी मालकावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती। एवढ्या मोठ्या कार्यवाही केल्याने रेती तस्कर भांबावून गेले आहे। जोपर्यंत SDPO आहे तोपर्यंत रेतीने ओव्हरलोड भरलेले टिप्पर आणावे की नाही असा पेच रेती तस्करामध्ये पडला आहे। SDPO दारवा यांच्या बेधडक कार्यवाहीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत। VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय।
सब जानना चाहते हैं। मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। डोक्यावरी कोल्हापुरी फेटा, एका हातात काठी घेऊन रायगडाची प्रत्येक पायरी चढताना हृदयामध्ये महाराजांच्या विषयी अपार प्रेम आदर व मुखामध्ये शिवाजी महाराजांचा जयघोष करीत दिंडनेली येथील 76 वर्षाच्या आऊ आजीने रायगड सर केलाय। आऊबाई भाऊ पाटील यांचा सळसळता उत्साह, जोश आजच्या तरुणालाही लाजवेल असाच होता। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये आजीचे छायाचित्रण सुरू होते, तर आजी देत असलेल्या महाराजांच्या घोषणांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना उत्साह मिळत होता। वास्तविक पाहता वृद्ध मंडळी मंदिरे, तीर्थस्थळे आदी ठिकाणी जाण्याचा आग्रह करतात, पण आऊबाई यांनी आपल्या मुलाकडे रायगडला जाण्याचा आग्रह केला। मग मुलानेही आईचा हट्ट पुरवला। यावेळी रायगड सर करताना आऊबाईचा उत्साह बघितला तर तरुणाईला लाजवणारा होता। ज्या वयात मंदिरे, धार्मिक स्थळे, तीर्थयात्रा करायची, त्या वयात आऊबाईंनी 10 किल्ले सर केले आहेत। मात्र राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगड सर करतानाचे त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत आऊबाई पाटील यांनी आधीही 3 वेळा रायगड सर केला आहे। याचबरोबर प्रतापगड, सिंहगड, तोरणा, राजगड, सज्जनगड आदी किल्ले चालत गेले आहेत। त्यांचा हा जोश पाहून किल्ल्यावरती आलेले पर्यटक मोबाईलवरती त्यांचे चित्रीकरण करून घेत पर्यटन ठिकाणी घोडेस्वारी, उंट सफारी, रेसिंग कार, वॉटर बोट, फुटबॉल, क्रिकेट चाहत्यांनी मनमुराद आनंद घेतला आहे। या सर्व आनंदी क्षणाचा व्हिडिओ नातवांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे। आऊबाई पाटील या सन 2014-15 साली दिंडनेलच्या उपसरपंच देखील होत्या। शेतीची त्यांना फार आवड आहे। त्या शेतामध्ये बैलाचे ओत हाकतात, तेही उव्या पोवाडे गात। शिवाजी राजांचे पोवाडे अगदी खड्या आवाजात सादर करतात। त्यांचे हे व्हिडिओ पाहून सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे। गर्मी आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या विदर्भातील नागरिकांना इतक्यात दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर सध्या मान्सूनचे आगमन लांबल्याने पुढील 2-3 दिवस विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा इशारा देण्यात आलाय। केरळमध्ये मान्सून निर्धारित वेळेच्या 3 दिवस अगोदर दाखल झाला असला तरी विदर्भात मात्र 16 जूनला मान्सूनचे आगमन होईल अशी शक्यता हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साऊ यांनी वर्तवली आहे। या दरम्यान मान्सूनपूर्व पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे। गेल्या काही दिवसांपासून विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात दिवसाचे तापमान
45 ते 46 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जात आहे, तर रात्री देखील उष्ण वारे वाहत असल्याने तापमानाचा पारा सामान्यापेक्षा 5 डिग्रीने वाढलेला आहे। त्यामुळे कूलर आणि वातानुकूलित एसीसुद्धा काम करत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागलेले आहेत। VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। अभी हम डिले नहीं बोल सकते हैं क्योंकि अभी हमारा तो सामान्य डेट जो है वो 10 से विदर्भ में आने का, मानसून आने का 10 से 15 जून है। नागपुर का तो 16 जून का डेट है, तो अभी 16 जून में काफ़ी टाइम है, अभी 10 दिन का टाइम है, तो इसलिए अभी हम बोल नहीं सकते कि अभी कोई डिले हुआ है। अभी मानसून अपने सामान्य टाइम पर आ सकती है, उसके लिए हमें अभी वेट करना है। अभी फिलहाल कोई अनुकूल परिस्थितियां नहीं है कि अगले 5-6 दिन में मानसून यहाँ पर आ जाए। एक मानसून जो होता है वो एक ग्लोबल फिनोमिना होता है, वो अकेले मतलब भारत में ही उसका एरिया नहीं होता है। मानसून का जो क्षेत्र है उसमें ऑस्ट्रेलिया से लेके साउथ एशियन बहुत सारी कंट्रीज है और अफ्रीका है, ये सारे कंट्री आते हैं। तो इसका जो सर्कुलेशन होता है, जो विंड का सर्कुलेशन होता है, ये अफ्रीका के पास से शुरू होता है, वहाँ पे मेडागास्कर में हाई बनता है और वहाँ से क्रॉस इक्वेटोरियल फ्लो, जिसको हम लोग सोमाली जेट बोलते हैं, वो इक्वेटर से मतलब जो है भूमध्य रेखा से पार होके भारत में आती है। तो हमारे जो दो ब्रांच है, एक बे ऑफ बंगाल ब्रांच है जो ऑस्ट्रेलिया की तरफ से भी आती है, और दूसरा जो मेडागास्कर साइड से आती है वो अरेबियन सी ब्रांच है। ये दो ब्रांच में मानसून का एडवांस होता है और ये दोनों ब्रांच जो है पल्सेस में आगे बढ़ती है, मतलब लगातार आगे नहीं बढ़ती है, एक बार जो पल्स आएगा उसमें कुछ एरिया में हो जाता है, फिर थोड़ा कमज़ोर हो जाता है, फिर दूसरा पल्स आता है तो फिर और आगे बढ़ता है। तो पहले पल्स में जो था वो हमारा केरला और कर्नाटका और तमिलनाडु का कुछ पार्ट, ये कवर हो चुका है। अभी सेकंड पल्स जो है वो बनने के लिए अनुकूल परिस्थिति अभी नहीं आ रही है। अगर वो जो मेडागास्कर में हाई जो होता है वो थोड़ा स्ट्रांग होगा और इक्वेटोरियल फ्लो जो है वो बढ़ेगा, तब जाके हमारे यहाँ पे जब सेकंड इस पे पल्स आएगा तो फिर मानसून और आगे बढ़ के महाराष्ट्र आंध्रा यहाँ तक बढ़ेगा। सर, फिलहाल हीटवेव की स्थिति बनी हुई है नागपुर सहित विदर्भ में और शाम के समय भी गर्मी जो है वो बढ़ती जा रही है, तो कब तक ये कम होगा और क्या वजह इसके पीछे? हाँ, बिल्कुल सही है कि रात को भी हमको गर्मी से अभी राहत नहीं मिल रही है, दिन में तो गर्मी है ही है, और इसका कारण ये है कि अभी जो है हीट वेव के साथ साथ में वार्म नाइट, ये कंडीशन विदर्भ में चल रही है। वार्म नाइट मतलब होता है कि जो मिनिमम टेम्परेचर जो होता है वो सामान्य से 5 से 6 डिग्री ऊपर होना है। तो अभी नागपुर और आसपास के एरिया में वार्म नाइट भी है, तो ये दो तरीके की वार्मिंग चल रही है यहाँ पे। तो वार्म नाइट होने के कारण रात को हमको ठंडक नहीं मिल रही है और दिन में जो है हीट वेव के कारण गर्मी काफ़ी ज़्यादा है, 45 से ऊपर टेम्परेचर चल रहा है। ये परिस्थिति अभी 2-3 दिन तक रहने की संभावना है, उसके बाद 2 दिन के बाद विदर्भ में थंडरस्टॉर्म एक्टिविटी शुरू हो जाएगी, ऐसी संभावना बन रही है। लेकिन मानसून के लिए कितना वेट करना पड़ेगा? और मानसून के लिए अभी तो फिलहाल कोई ऐसा डेट फिक्स नहीं बता सकते, लेकिन अभी जो हम जो 5 दिन का फोरकास्ट देते हैं उसमें कोई अनुकूल परिस्थिति नहीं है मानसून के लिए, उससे आगे ही बढ़ेगा। सेनेचे सर्व आमदार रिट्रीट हॉटेल मधून राज्यसभा निवडणूक बैठकीसाठी ट्रायडंट हॉटेल येथे रवाना झाले। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी राज्यसभा निवडणूक बैठकी संदर्भात प्रतिक्रिया दिली। 6 वाजता मीटिंग आहे, सन्माननीय नेते आमचे आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, त्याकरता आम्ही आता ट्रायडंट हॉटेलला चाललेलो आहे। ट्रायडंट हॉटेलला आम्ही चाललो। सर, आमदार नाराज आहेत अशा प्रकारे चर्चा आहे म्हणून त्यांचं शिफ्टिंग होते असं काही आहे? अजिबात नाही, वोटिंग आम्हाला विधानसभेमध्ये तिकडे करायची आहे, तुम्ही एवढ्या लांब जा या, त्यासाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये आम्ही शिफ्ट होतो आणि आमचा कोणी आमदार नाराज नाही आहे, सर्व खुशीमध्ये आहेत आणि आमचाच कॅन्डिडेट निवडून येईल। पुढे प्रशिक्षण आमदारांना तिकडे दिलं जाणार आहे का? हो, यस यस, कारण वोटिंग कशी करायची त्या बाबतीत
प्रत्यक्षित ते आम्हाला दाखवणार आहेत. नागपूरच्या कारंजा भागातील वैशिष्ट्य मानले जाणारे ज्वारीच्या पापडाचे शरद पवार सुद्धा चाहते आहेत. याची प्रचिती नागपूरहून गेलेल्या प्राध्यापक रवींद्रदादा डोंगरदेव यांना आणि त्यांच्या चमूला सुद्धा आली आहे. पवार साहेबांनी ज्वारीच्या पापडाचं तोंड भरून कौतुक केलंय. सोबतच पुष्पगुच्छाऐवजी ज्वारीचे पापड आणण्यासाठी कौतुक सुद्धा केलंय. एकंदरीत विदर्भातील खवे यांची पर्वणी असलेले ज्वारीचे पापड आता व्यावसायिक तत्वावर पुढे आणले जावे याविषयी चर्चा सुरू आहे. उमरखेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक शिवभक्तांनी उपस्थित राहून सहकार्य केले तर महाराजांचा जयघोष करत फटाक्यांच्या आतिषबाजीसह जल्लोष करण्यात आलाय. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शहरातील सर्व शिवभक्तांच्या वतीने 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष देत चौकात फटाक्याच्या आतिषबाजीसह जल्लोष करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष डेव्हिड शहाणे, समितीचे मार्गदर्शक विलास चव्हाण, शिवप्रेमी रमेश चव्हाण, भीमराव चंद्रवंशी, अमोल नरवाडे, गजानन भारती, बळीराम मुटकुळे, बसवेश्वर क्षीरसागर, गजानन देशमुख आदी शहरातील शिवप्रेमी व शिवभक्त उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कृती समितीच्या विद्यमाने या ठिकाणी आज पूर्ण देशात जगात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे दैवत, तुमचे आमचे सगळ्यांचे दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय दणकेबाज आणि धडाकेबाजपणाने सर्वत्र अगदी चोहीकडे त्या ठिकाणी साजरा आणि संपन्न होत आहे. रायगडावर सुद्धा महाराजाचा हा छत्रपती महाराजाचा सोहळा अतिशय दिमागदारपणे त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आज या उमरखेड नगरीमध्ये, औदुंबर नगरीमध्ये छत्रपती महाराज शिवाजी पुतळा कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्या सर्व संघर्ष समितीच्या विनंतीला मान देऊन संघर्ष समितीचे सगळे जे योद्धे आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी अतिशय जल्लोष करून साजरा होत आहे. आपण एकीकडे शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा स्थापन करीत असताना दुर्दैवाची आणि शर्मेची बाब म्हणजे या उमरखेड नगरीचं वैभव म्हणून ज्या ठिकाणी शिवाजी महाराजाचा पुतळा करण्याचं आयोजित केलं होतं, परंतु काही हिंदकस वृत्तीच्या लोकांनी या शिवाजी चौकात पुतळा होण्याऐवजी दुसरीकडे झाला पाहिजे हा अट्टहास मनाशी पाळून राजांना त्या ठिकाणी नजर कैदेत ठेवलेला आहे. त्या संपूर्ण मंडळीचा आम्ही या ठिकाणी कृती समितीच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि शिवाजी महाराजाचा पुतळा, आमच्या राजाचा पुतळा कोणत्याही परिस्थितीत शिवाजी चौकातच झाला पाहिजे त्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावणार आणि कोणत्याही परिस्थितीत शिवाजी महाराजाचा पुतळा हा छत्रपती शिवाजी चौकात याच ठिकाणी इथेच आम्ही करणार हा आमचा या ठिकाणी निर्धार आहे. पुन्हा एकदा संघर्ष समितीच्या विनंतीला मान देऊन जी सगळे योद्धे मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली त्या सर्वांचं संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो, सर्वांचं स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. तर VKB मराठी न्यूज मध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.